नमस्कार, मी नितीन शिंदे आणि आता आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांचा, वेगवेगळ्या क्षेत्रात आपला काहीतरी ठसा उमटवलेल्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांच्याबरोबर आपण गप्पा मारणार आहोत, त्यांना जाणून घेणार आहोत. आज आपल्याबरोबर आहेत गिरीश चिद्दरवार. ख्यातनाम आर्किटेक्ट असलेले चिद्दरवार यांनी शंभू सृष्टीजी पिंपरी चिंचवड शहरातलं एक वेगळं वैभव असणारा घेऊ शकतात. आणि ही जी शंभू सृष्टी आहे ही सर्वात मोठा छत्रपती संभाजीराजांचा पुतळा असणार आहे आणि त्याच्यावर या शंभू सृष्टीला एक वेगळं महत्त्वसुद्धा आहे. त्याचं हे संपूर्ण डिझाईन्स जे काम आहे ते गिरीश चिद्दरवार यांनी केलेलं आहे. अनेक सोशल अँगलने ज्यावेळेस आपण पाहतो असे काही प्रोजेक्ट आहेत. महात्मा फुले सृष्टीसुद्धा त्यांच्याकडून आता आकाराला येते, डिझाईन करतायत. पिंपरीमध्ये असलेली डॉक्टर बाबासाहेब जी आंबेडकर सृष्टी आहे ती सुद्धा त्यांनीच डिझाईन केलेली आहे. अशा या ख्यातनाम आर्किटेक्ट यांच्याबरोबर आपण बोलणार आहोत. नमस्कार गिरीशजी. नमस्कार. आमच्या बोलबिंदाच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. थँक्यू. मी सुरुवातीला जाणून घेईन की स्वतः तुमच्याबद्दल थोडक्यात तुम्ही सांगावं, तुम्ही कसे ह्या क्षेत्राकडे वळाला आहात आणि किंवा काय. शिक्षक कुटुंबातल्या घरातला मुलगा आहे. माझे वडील हेडमास्टर होते आणि आमच्या घरी आम्ही सहा भावंड आहोत. सहा भावंडापैकी तीन जे आहे फाईन आर्टिस्ट बहिणी आहेत, एक भाऊ फाईन आर्टिस्ट आहे आणि एक भाऊ आर्किटेक्ट आहे आणि सगळ्यात शेवटचा मी लास्ट नंबर आहे आणि मी आर्किटेक्ट आहे. म्हणजे आमच्या घरात एकंदरीत चार फाईन आर्टिस्ट आणि दोन आर्किटेक्ट आहे. तर असं आमचं बॅकग्राऊंड आहे. आम्ही एका छोट्या शहरातून आलो आहे. दिग्रस हे यवतमाळ जिल्ह्यात एक तालुका प्लेस आहे आणि तिथनं माझं शिक्षण झालेलं आहे. दहावीपर्यंत हे राष्ट्रीय विद्यालयातनं शिक्षण झालं, जी की शाळा माझ्या वडिलांनीच काढली होती आणि त्यांचं जे नेतृत्व होतं किंवा काम होतं ते एखाद्या महात्मा फुलेंच्या कामासारखंच काम होतं. कारण ते एक शिक्षक होते, हेडमास्टर होते आणि त्यांनी ही स्वतः शाळा काढली होती आणि त्याच शाळेतनं मी दहावीपर्यंत शिक्षण घेतलेलं. त्याच्यानंतर 11वी 12वी हे तिथेच दिनबाई विद्यालय म्हणून आहे, तिथे मी 11वी 12वीचं पर्यंत शिक्षण घेतलं आणि त्यानंतर माझं जे आहे कॉलेज जे आहे MIET गोंदिया इथे झालेलं आहे BArch. तर तिथे मी कॉलेजमध्ये रँकर राहिलेलं आहे प्रत्येक वर्षी. हे रँकर राहण्याचं कारणसुद्धा हे आहे की मला आर्ट साईडचं खूप चांगलं बॅकग्राऊंड मिळालेलं आहे. तर आर्ट साईडचं याच्यामुळे मिळालं की फाईन आर्टिस्ट बहिणी होत्या, ते काय लहानपणापासून करत होत्या किंवा काय, हे मला ते सगळं बघता येत होतं. ओके. तर तुमच्या बहीण वगैरे फाईन आर्टमध्ये काम करत होत्या किंवा शिकत होत्या, त्याच्यामुळे तुम्हाला आवड झाली का? असा काही वारसा पूर्वीच्या काळात होता की ज्याच्यामुळे तुम्हाला या आर्टकडे वळायला? नक्कीच वारसा आमच्याकडे होता. कारण माझ्या दोन मामा लोक जे आहेत ते सुद्धा फाईन आर्टिस्ट आहे. एक इथेच असतो किशोर व्यवहारे म्हणून आणि एक समजा गावाकडे होते ते आता नाही राहिले. तर दोन मामा माझे फाईन आर्टिस्ट होते आणि आईकडनं आम्हाला हा वारसा मिळाला आहे. आणि वडील हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून म्हणजे समोर गेलेले होते, सायन्सवाले होते. तर मला त्यांच्याकडनं हा वारसा म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन वडिलांकडनं मिळाला आणि आध्यात्मिक आणि आर्ट साईडचा वारसा जो आहे तो आईकडनंच मिळाला आणि भावंडसुद्धा त्याच्यामुळे सगळे आर्ट साईडला म्हणजे फाईन आर्ट साईडला वळल्या गेले. तर ते सगळे भावंड जे काय करत होते ते मला लहानपणापासून बाळकडून मिळालं थोडक्यात. आणि त्याच्यामुळे माझी जी ग्रोथ आहे आर्ट साईडची ही खूप स्ट्रॉंग झाली. लहानपणापर्यंत म्हणजे जे 15 वर्षापर्यंत जर तुम्ही बघितलं तर मला साधारण 200 किंवा 200 जास्त पारितोषिक मिळाले आहे. ते म्हणजे तुमच्या सिटी लेवलला, स्कूल लेवलला, नंतर डिस्ट्रिक्ट लेवलला, नंतर इंडिया लेवलला आणि इंटरनॅशनल लेवलला सुद्धा मला प्राइजेस मिळालेले आहे. लहानपणापासून ठरलं होतं की मी आर्किटेक्ट होणार असं? नाही, आर्किटेक्ट नाही, मी आर्ट साईडला जाणार हे मला माझं मी ठरवलं होतं. पण जेव्हा मोठा भाऊ आर्किटेक्ट झाला तेव्हा त्याचं जेव्हा काम पाहिलं तेव्हा मला ते जास्त अपील झालं की मला ह्या क्षेत्रात अजून जास्त चांगलं काम करता येईल. आणि जेव्हा मी थर्ड इयर झालो तेव्हा तर मला असं फुल कॉन्फिडन्स झाला की मी खरोखर समोर जेव्हा मी प्रॅक्टिकल लाईफमध्ये उतरेल आणि मला प्रॅक्टिसच करायची आहे आणि प्रॅक्टिस केल्यानंतर मी खूप चांगलं माझ्या करिअरमध्ये काम करून दाखवू शकेल हे मला आधीपासून कॉन्फिडन्स होता. दुसरं असं आहे की आर्किटेक्ट म्हटलं की वेगवेगळ्या क्षेत्रातले डिझाईन्स तयार करणं, आर्किटेक्चर आर्किटेक्टरचं मेन जे काम आहे ते डिझाईन्स आहे. बट अनेक वेळा आर्किटेक्चर जे हे जे फील्ड आहे आर्किटेक्ट हे बऱ्याच वेळा आपण मोठमोठे इमारती बांधणं किंवा ह्याच्यामध्ये लोकांचा कल उडतो. पण तुमचा असा बऱ्याच वेळा असं वाटतं की तुम्ही एक वेगळ्या डिझाईन्समध्ये जस्ट आपण असा विचार करू की जसं मगाशी मी छत्रपती संभाजीराजांच्या लँडस्केपिंगचे लँडस्केपिंगच्या आणि आर्ट साईडचे प्रोजेक्ट आहे.
तर मला पहिल्यापासून रुची होती लँडस्केपिंग मध्ये, प्लांटेशन मध्ये वगैरे. तर मी सुरुवातीला जेव्हा पुण्यात आलो तेव्हा मी जॉब केलेला आहे पुढे शोभा भोपटकर लँडस्केप डिझायनर म्हणून होत्या डिक्कनला. तर तेव्हा मी त्यांच्यासोबत 18 महिन्यांचं साधारण मी काम केलं असावं. आणि त्यांच्यासोबत असताना मी 3-4 कॉम्पिटिशन्समध्ये पार्टिसिपेट केलं आणि त्यातही मी म्हणजे बक्षिसं मिळवून दिली होती. आणि संत चौघुल्यान असोसिएट्स या आर्किटेक्चर फर्ममध्ये सुद्धा मी काम केलेलं आहे, जेणेकरून मला इथले बायलॉज वगैरे माहिती व्हावे ह्या दृष्टिकोनातून मी तो जॉब जॉईन केलेला होता. तर अशा पद्धतीने म्हणजे माझं आर्किटेक्चर करिअर हे सुरुवातीला इथे सुरू झालं पुण्यात. ओके, आता सरांनी आपल्याला सांगितलं की ते त्यांना लँडस्केपिंगमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. बहुतांशी त्यांचे जे जे प्रोजेक्ट आहेत ते PCMC आणि पुण्यातच आहेत. बरोबर आहे. याचं कारण काय? आता मी PCMC आणि पुण्यात जास्त काम करतो. पूर्वी जे काम करत होतो नागपूर आणि बिलासपूरपर्यंत माझी कामं झालेली आहेत ते बेसिकली लँडस्केपचेच होते. जर माझा जर पहिला प्रोजेक्ट जर तुम्ही बघाल तर तो समजा मला एक बंगल्याचा प्रोजेक्ट आला होता आणि माऊंट पब्लिसिटीनी ते कामं आली होती. तर त्यांना हे वास्तुशास्त्राप्रमाणे पाहिजे होतं. तर वास्तुशास्त्राप्रमाणे तर कॉलेजमध्ये शिकवलेलं नव्हतं, ही माहिती पण नव्हतं आम्हाला काही. तर आम्ही म्हणजे मी एक पहिल्यांदा स्केच डिझाईन करून दिलं समोरच्या माणसांना. त्यांनी म्हणाले की खूप छान आहे, पण आम्ही वास्तुशास्त्राला दाखवल्यानंतर याच्यात त्यांनी पुष्कळ सारे त्रुटी सांगितल्या. तर हे तुम्ही पुस्तक घेऊन जावा, याच्यात तुम्हाला काय रेफरन्स भेटते त्याच्याप्रमाणे आम्हाला परत रिडिझाईन करून द्या. ओके, तर मला तुम्हाला एक या निमित्ताने एक प्रश्न विचारायचा. बऱ्याच वेळा तुम्ही एखादी गोष्ट डिझाईन करत असता, प्लॅन करत असता की ते असं असं असावं किंवा काय या ठिकाणी असावं त्या ठिकाणी ते असावं असं तुमचा एक प्लॅन असतो. बरोबर. किंवा डिझाईन करता तर अशा वेळेस तुम्ही कोणत्या दिशेला काय आहे किंवा वास्तुशास्त्र याचा विचार करता का किंवा ते कंपल्शन आहे का? कंपल्शन नाही आहे तसं. ऍक्च्युली सर्क्युलेशन पॅटर्न किंवा जे काही मॉडर्न आर्किटेक्चरचा जो विचार आपण जर बघितला, वास्तुशास्त्र आणि मॉडर्न आर्किटेक्चर ह्या दोन वेगळ्या वेगळ्या स्ट्रीम्स आहेत. पण ह्या दोघांची सांगड आपल्याला घालता येते. ती घालण्याची कला आहे. ती कला म्हणजे ती अवगत करावी लागते, प्रॅक्टिसनीच ती करता येत असते. असं आपण म्हटलं की मी वास्तुशास्त्राप्रमाणे करून देतो तर ते होत नाही, किंवा मी मॉडर्न आर्किटेक्चर करतो आणि वास्तुशास्त्र विसरून जातो असा विषय नाही होणार आहे. कारण लोकांना जे लागतं आहे, आपण इंडियात राहतो आणि स्पेसिफिकली मी म्हणेल की पिंपरी चिंचवड पुणे ह्या लोकांना तर वास्तुशास्त्रावर भरपूर भरत आणि का नसावा, हे आपलं इंडियन टॅलेंट आहे. आणि हे जे आहे मॅग्नेटिक थिअरीवर आधारित आहे. वास्तुशास्त्र आहे ते मॅग्नेटिक थिअरीवर असायला पाहिजे आणि सायन्सचा त्याला आधार असायला पाहिजे. सायन्सच आहे ते, इंडियन म्हणजे पुरातन सायन्स आहे. ज्योतिष आणि वास्तुशास्त्र, ज्योतिष आणि हे म्हणजे एकमेकात गुंतलेलंच आहे. एक म्हणजे काही ज्योतिषशास्त्रीय असे पण तुम्हाला सापडतील. जर तुम्ही तुमचं जन्मतारीख जन्मवेळ जन्मप्लेस सांगितली तर तुमच्या घराचा प्लान सुद्धा ते करून, म्हणजे इतकं हँड इन हँड एकमेकात गुंतलेलं आहे. म्हणजे मला सांगायचं तात्पर्य की जेवढं तुम्ही त्या डेपमध्ये जाल तेवढं तुम्हाला कळेल. पण जेव्हा मी पहिलं डिझाईन केलं होतं नक्कीच आम्हाला कॉलेजमध्ये वास्तुशास्त्र हा विषय नक्कीच नव्हता, कारण हे मॅग्नेटिक थिअरीवर आधारित विषय आहे आणि त्याच्यामुळे हा शिकवला नाही जात. हा सर्क्युलेशन पॅटर्नवरचा किंवा मॉडर्न आर्किटेक्चरवरचा जास्त कन्सेप्ट आम्हाला शिकवले जातात. फॉर्म ओरिएंटेड किंवा युटिलिटी बेस्ड हे कन्सेप्ट शिकवले जातात. मग माझा प्रश्न असा होता त्याच्यामध्ये की जर तसं असेल, त्याला सायन्स आधार आहे, मॅग्नेटिक थेरपी आहे, थेरी आहे त्याला, तर तो शिक्षणामध्ये त्याचा अंतर्भूत असायला पाहिजे. अंतर्भूत असायला पाहिजे याच्यासाठी असायला पाहिजे की हे आपलं इंडियन टॅलेंट आहे हे जगाला कळलंच पाहिजे. कारण जसं योगा आपण म्हणतो की आपल्याला हेल्थसाठी चांगला आहे, बरोबर आहे. जसं योगीजींनी योगा डे करून इंटरनॅशनल लेवलला आपला योगा पोहोचवलेला आहे, तसं हे वास्तुशास्त्रसुद्धा ह्याला इम्पॉर्टन्स आहे. कारण हे मॅग्नेटिक थिअरीवर आधारित का म्हणतो आहे, कारण आपण पूर्व पश्चिम आपण झोपलं पाहिजे असं आपण म्हणतो, उत्तर दक्षिण नाही झोपावं. कारण उत्तर दक्षिण हे मॅग्नेटिक पोल्स आहे, मॅग्नेटिक पोल्स आहे. जेव्हा आपण उत्तर दक्षिण झोपल्या जातो एकतर आपली बॉडी स्ट्रेच होईल किंवा कॉम्प्रेस होईल, बरोबर आहे. तर तसं मग आपल्या झोपल्यानंतर आपल्या शरीरावर तसे स्ट्रेस येतात. जर पूर्वपश्चिम आपण झोपतो तर ते बॅलन्स राहतात. तर हा त्याच्या मागचा कन्सेप्ट आहे. कारण आपलं शरीरसुद्धा जे आहे अणुरेणूपासूनच बनलेलं आहे एका, आणि त्या अणुरेणू हे मॅग्नेटिक थिअरीवरच आधारित आहे. किंवा हे ग्रहबल जरी तुम्ही बघितले तर एकमेकावरती जे फिरतात ते मॅग्नेटिक थिअरीवरच आधारित फिरतात. आणि ह्याचा शोध जो आहे ते आपल्या ऋषीमुनींनी पूर्वापारपासून लावलेला आहे. आणि ह्या गोष्टीचा जो विचार सांगितलेला होता तो खरोखरीच त्याचा उपयोग होतो आणि त्याचा मी अनुभव पण घेतलेला आहे. ज्या ज्या लोकांनी म्हणजे जे मी घरं डिझाईन केले ते माझ्या हातून नंतरचे सगळे डिझाईन्स जे आहे वास्तुशास्त्राप्रमाणेच केले. इनफॅक्ट तुम्ही जर अपार्टमेंट्स वगैरे जरी बघितला तर त्या अपार्टमेंटमध्ये सुद्धा
माझे हे कन्सेप्ट मी वापरलेले आहे आणि त्याचा योग्य प्रतिसाद मला मिळालेला आहे. कसा की माझे जे प्रोजेक्ट झाले तर ते हातवार सेल झाले, म्हणजे एका महिन्यात ते साधारण 80% वर सेल झाले. हा माझा एक त्यातला अनुभव आहे. आणि जे लोक ज्या लोकांसाठी मी जे घर डिझाईन केले त्याची 100% प्रगती होतानाच मी पाहिलेला. तुमचं पूर्ण शिक्षण जे आहे, लहानपणापासून जे तुम्ही शिकलं आहे, ते विदर्भात यवतमाळ मध्ये तुमचं बरं शिक्षण घेऊन नंतर तुम्ही नागपूर तुमचा बेस आहे तो, पण नंतरच्या काळात तुम्ही पुण्यात आला. पुण्यात कधी आलात आणि पुण्यात काय यावं असं वाटलं? पुणे आता थोडंसं शांत आहे आणि माझी दोन मोठ्या बहिणी इथे पुण्यातच शिकलेल्या होत्या आणि एकदा मी आमची सहल आली होती पुण्यात शाळेची, तर तेव्हा मी पुण्यात आल्यानंतर मला वाटलं, म्हणजे वाटलं होतं की इथे आपण यायला पाहिजे, म्हणजे इथे राहायला पाहिजे. मुंबई पण मी पाहिलं तेव्हा आणि पुणे पण पाहिलं, तर कम्पेअर केल्यानंतर मला असं वाटलं की इथलं वातावरण छान आहे, इथले लोक चांगले आहे, इथे छान, म्हणजे तेव्हा गर्दी नव्हती, तर गर्दी नाही. वाटतं 95 आलेलं आहे पुण्यात. तुमचं लग्न कधी झालं? माझं लग्न 99 ला झालं, 2000 99. लग्नाचा विषय काढला की तुमच्या चेहऱ्यावर थोडस वेगळं असं हे जाणवलं म्हणून म्हटलं. अनपेक्षित प्रश्न होता माझ्यासाठी की करिअरच्या याच्यात लग्न कुठून आला विषय. त्याच विचारायचा होता, तुमचा करिअर ओरिएंटेडच प्रश्न होता, त्या रिलेटेड तुमचं लग्न झालं, मग तुमच्या ज्या मिसेस आहेत तर तुमच्या क्षेत्रात काम करतात का वेगळं काय करतात? त्या वेगळं करतात, त्या कॉम्प्युटर इंजिनियर आहे आणि तिला पण मी प्रोत्साहन दिलं पहिल्यापासून, कारण तिचं करिअर ओरिएंटेड माइंड होतं पहिल्यापासून. म्हणजे जेव्हा मी तिचा इंटरव्ह्यू घेतला होता तर तिला हा जॉब करायचाच होता. लग्नात लग्न करताना सुद्धा इंटरव्ह्यू घेतलाय? म्हणजे आपण बहुतांशी चर्चा करतो बोलतो असं म्हटलं जातं, पण तुम्ही इंटरव्ह्यू घेतलाय? पण तिला सगळे बोलबिंदाचे सगळे प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की लग्नाची इंटरव्ह्यू सुद्धा होतात. इंटरव्ह्यू याच्यासाठी होतो कारण आमच्या घरी इक्वल मुलं आणि मुलींना इम्पॉर्टन्स दिलं गेलं होतं आणि आमच्या घरी ज्या माझ्या बहिणी सुद्धा पहिल्या आमच्या समाजात इतक्या दूर येऊन पुण्यात येऊन शिकलेल्या महिला होत्या, कारण माझे वडील जे आहेत ते फुलेंच्या दृष्टिकोनातनं काम करणारे व्यक्तिमत्व होतं. त्यांनी स्वतः शाळा केली होती आणि शिक्षण सोशल अँगल त्यांचा होता, एज्युकेशनसाठी. आणि जे गरीब विद्यार्थी होते त्यांना आणि हुशार होते त्यांना ते घरी ठेवून घ्यायचे आणि त्यांना त्यांच्यासाठी आई ही स्वयंपाक बनवायची. म्हणजे 8-8, 10-10 विद्यार्थी जे आहे ते आमच्या घरी राहत होते, एक मोठा हॉल ठेवलेला होता त्यांच्यासाठी आणि ते चांगले अभ्यास करून मेरिटमध्ये आलेले होते आणि ते कधी जेव्हा मला लहानपणी आठवतं की ते कधी अधेमध्ये घरी यायचे, आई बाबांना कधीच सर किंवा मॅडम असं नव्हते म्हणत, आई बाबाच असं म्हणत होते. वडिलांचा हा जो वारसा आहे, वडिलांनी एक जसं महात्माजी फुले यांचं काम आहे तसंच तुमचे वडीलही काम करत असत, त्यांनाही शिक्षणामध्ये इंटरेस्ट होता की मुलं चांगले शिकले पाहिजेत म्हणून आजूबाजूची किंवा ज्यांना गरज आहे शिक्षणाची त्यांना ते शिक्षण देत होते. तो वारसा तुम्ही कुठे चालवता का? तो वारसा आता माझ्याकडे, मी जनरली आर्किटेक्ट खूप जास्त न ठेवता ट्रेनीज जास्त ठेवतो, ज्याच्यामुळे की त्यांना हे समोर काय काम केलं पाहिजे, कसं प्रॅक्टिकल लाईफमध्ये काम करावं हे मी आवर्जून शिकवतो. जे की जाताना मला ते सर्टिफाय करून जातात की सर जर तुम्ही आम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या नसत्या तर हे आम्हाला कोणी सांगितल्या असत्या, असं मला ते सर्टिफिकेट मिळत असतं. म्हणजे तो तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये ते तुम्ही भरून काढता? नक्की नक्की. म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिकली तिथं त्या गोष्टी करता येत नसतील तरी तो तुम्ही ट्रेनिंगना घेता, त्यांच्याबरोबर काम करता, त्यांना शिकवता आणि पुढे त्यांना हे करता. नक्की नक्की. तुमचं लग्न लव मॅरेज की अरेंज मॅरेज? नाही, माझं अरेंज मॅरेज आहे आणि ती कॉम्प्युटर सायन्समध्ये आहे होती म्हणजे, आणि तिने आता म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन पण केलं, त्यानंतर PhD पण केलं, डॉक्टरेट पण केलं आणि आता ती MMCO ई कॉलेजमध्ये असोसिएट प्रोफेसर आहे. ओके. आता तुमचं अपकमिंग काही प्रोजेक्ट आहेत कोणते आहेत? अपकमिंग प्रोजेक्टमध्ये माझ्याकडे तसं संभाजी महाराजांचा प्रोजेक्ट हा आता होऊ घातलेला आहे शंभूसृष्टीसह, आणि प्रोव्हाइडेड 35 acres आमचं आयरांचं काम चालू आहे, आयर हायराईज टॉवर्स वगैरे असे प्रोजेक्ट आहे. त्याच्यामध्ये काय काय असणार आहे? त्यामध्ये रेसिडेन्शियल टॉवर्स आहे साधारण 1 BHK 2 1 BHK, म्हणजे हा कंपल्सरी पडलेला विषय आहे म्हाडासाठी म्हणून. 2 BHK आणि 3 BHK हे त्यातला मेन गाभा आहे आणि कमर्शियल भाग. तर असे हे प्रोजेक्ट्स हे 3 sites आहेत त्यांच्या. आहेर गार्डन म्हणून आता जे लँडमार्क त्यांची, जे मंगल कार्यालय किंवा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स म्हणून वापरल्या जाणाऱ्या ज्या साईट्स आहे, तर तिथेच आजूबाजूला ह्या त्यांच्या साईट्स लोकेटेड आहेत.
तर ते पण काम माझ्याच हस्ते झालेलं आहे आणि ते परिसरात एक नंबर झालेले आहे. पहिल्यांदा परिसरातले लोक तिथे विचारायला जातात की माझ्या मुलाचं लग्न करायचं असेल तर मला तिथेच करायचं आहे, कारण ते इतके चांगले झालेले आहे आणि पूर्वीपासूनच त्यांचं नाव आहे. जेव्हापासून मी इथे 15-20 वर्षापासून अहेर गार्डन, समीर गार्डन, चिंचवडे, मंगल कार्यालय हे पण माझ्या हस्ते झालेले आहे. आणि त्यानंतर गव्हर्नमेंटचे पण माझ्याकडे काही प्रोजेक्ट्स आहेत, जसं की फुले सृष्टी आहे, बाबासाहेब आंबेडकर सृष्टी आहे, संत सृष्टी आहे, आता गाथा सृष्टी योग घातलेली आहे, संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वर महाराज सृष्टी सुद्धा आपणच काम केलं. संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचा जो सगळ्यात मोठा पुतळा पीसीएमसी मध्ये आहे, भक्तीशक्तीपेक्षा पण तो मोठा आहे, बरोबर आहे, तो पण माझ्या हस्तेच कम्प्लिशन पर्यंत. तिथे नंबर ऑफ शिल्प आणि उंची ही सगळ्यात जास्ती आहे. आणि तिथे आता म्युरल सृष्टीचं काम सुरू आहे. ते म्युरल सृष्टीचं काम आता 1-2-3 महिन्यात उरकून जाईल. त्यात तिथे 47-48 म्युरल्स आहे, साधारण ब्रॉन्झमध्ये आहे सगळं हे काम. आणि स्लोपिंग साईट होती आणि तिथे ऐतिहासिक महत्व आहे त्या साईटला. वर्षापासून एक काम चालू आहे. हा, ते भरपूर पेंडिंग पडलं होतं. स्टेप स्टेप मध्ये काम होतं, कारण त्याला जे फंडिंग मिळत होतं गव्हर्नमेंटकडनं ते थोडंसं स्टेप स्टेप वाईज मिळत गेलं. जसं जसं फंड त्या प्रोजेक्टला मिळत गेले तसा तसा तो प्रोजेक्ट समोरसमोर गेलेला आहे. भीमसृष्टीचा जो प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टमध्ये सुद्धा फंड्स जे आहेत थोडे थोडे मिळत गेले, तसे तसे ते टेंडर्स काढत गेले. म्हणजे 8-10 टेंडर काढून त्यांनी तो प्रोजेक्ट कम्प्लीट केला. आता त्याच्याच मागे रमाई सृष्टी म्हणून हा प्रोजेक्ट होऊ घातलेला आहे पिंपरीमध्येच. आणि त्याच्या बाजूला फुले सृष्टीचा हा जो प्रोजेक्ट आहे तो आता एका लेवलपर्यंत झाला आहे. पुतळ्या साधारण कधीपर्यंत फुले सृष्टी किंवा रमाई सृष्टी? तो साधारण रमाई सृष्टीचा तर त्याचं अजून जागेचा प्रश्न जो आहे तो सॉल्व्ह नाही झाला 100%. आणि फुले सृष्टी मात्र एखाद्या वर्षात पूर्ण होईल. एखादं काम असं असतं की माणसाच्या आयुष्यात माइलस्टोन ठरतं, तर असं कोणतं काम आहे की ते तुम्हाला माइलस्टोन? हा, सुरुवातीचं माझं जे होतं काम लता मंगेशकर उद्यान 10 एकरमध्ये नागपूरमध्ये झालेला आहे, ते माइलस्टोन मी म्हणू शकेल की माझा सुरुवातीचाच प्रोजेक्ट होता. तो प्रोजेक्ट माझ्याकडे यायचा असा विषय होता की मी इथे पुण्यात जॉब करत होतो त्या काळात. ओके. आपण मला प्रॅक्टिसच करायची होती, हे माझ्या भावाला वगैरे सगळ्यांना माहिती होतं. माझा भाऊ नागपूरला प्रॅक्टिस करतो, ते विदर्भात 1 नंबरची प्रॅक्टिस आहे. तर तिथे तिकडे विचारणा केली गेली की बाबा एक लता मंगेशकर उद्यानाचं काम आहे, कोणी करू शकेल का? तर माझ्या भावाने मला सरळ फोन लावला. फोनवर मला सांगितलं पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण ह्या अशा अशा साईजेस आहेत आणि चारही साईडनी रोड होतं त्या प्रोजेक्टला आणि त्याप्रमाणे तुम्ही याला गार्डनचं छान डिझाईन करून द्या. तर आणि नाव होतं लता मंगेशकर. तर कन्सेप्च्युअल थीम पार्क मला ती बनवायची होती. काय होतं तिथे ऍक्च्युअली? हा, तर थीम पार्क जी मी डिझाईन केली, माझा कन्सेप्ट बनवण्याची जी पद्धत होती ती खूप फास्ट आहे. खूप त्यात माझ्या स्ट्रेंथ आहे, ती माझी एक बेस्ट स्ट्रेंथ आहे. सगळंच काम तुम्ही फास्ट करता? सगळंच फास्ट म्हणण्यापेक्षा डिझाईनचा भाग मी खूप जास्त फास्ट करतो. बाकी जे आहे सिव्हिल वर्कच्या भागाला जसं वेळ लागतो तो वेळ लागणारच आहे. सेल्फ टाईम ज्याला त्याला लागतच असतो. पण पहिल्यांदा डीएनए एकमेकांना जाऊन भेटणे, हा गर्भ तयार होणे, हा सगळ्यात जास्त महत्वाचा विषय. त्यामुळे तुम्ही ते पहिले आणि बाकीचे जे गर्भ डेव्हलप व्हायला जो 9 महिने 9 दिवसाचा वेळ लागतो तो लागतोच, तो सगळ्याच प्रोजेक्टला लागत असतो. त्यामुळे ते सिव्हिल वर्क त्याच वेळात होणार, केली तरी होत नसतं. गव्हर्नमेंटच्या काही प्रोसेस असतात, त्याला मिळणारा फंडिंग हा एक कन्सेप्ट विषय असतो. नोकरी सोडून तुम्हाला व्यवसायात यावंसं का वाटलं? नोकरी सोडून व्यवसायात यायचं कारण म्हणजे हा आर्किटेक्चरचा जो भाग आहे तो नोकरीमध्ये जर पडलो असतो तर माझ्या क्रिएटिव्हिटीला एवढा व्हॅल्यू नसती मिळालेली जेवढं मी आज स्वतःहून काय विविध क्षेत्रात काम करतो, विविध वेगळेवेगळे प्रोजेक्ट हँडल करू शकतो असं मला झालं नसतं. म्हणजे एकाच टीमला गेलं असतं तर त्याच टाईपचं काम करावं लागलं असतं. मला वेगळं प्रत्येक वेळी नवीन काहीतरी करून द्यायची जी इच्छा असते ती दबून राहिली असते. म्हणून मला कधीच नोकरी करायची इच्छा नव्हती. आत्तापर्यंत किती प्रोजेक्ट केलेत आपण? माझ्या हातून आतापर्यंत 100-150 प्रोजेक्ट तर नक्कीच झालेले असतील, छोटे मोठे. म्हणजे पूर्वी मी सुरुवातीला इंटेरियर्स वगैरे लँडस्केपिंगची पण काम, बंगल्यांची पण कामं छोटी मोठी कोणती आली. आता खूप मोठी मोठी कामं तुमच्याकडे आता मोठ्या स्केलची काम असल्यामुळे स्केल ज्या ह्या पॅरलल जर स्केल आले तरच मी काम करू इच्छितो, नाहीतर होऊ शकत नाही, सर्व्हिस देऊ शकत नाही. म्हणून मी त्यांना आधीच सांगून सांगता की कारण आता जर 35 एकरचा प्रोजेक्ट आला त्याच्यानंतर एकदम 300 एकरचा प्रोजेक्ट आला त्याच्यासाठी पण मी काम. त्यामुळे तुम्ही आता छोटी छोटी कामं बंदच केली? छोटी छोटी कामं होऊ शकत नाही म्हणून आधीच सांगतो, कारण त्यांना वेळ असेल तर आपण करून देऊ शकतो, पण शक्यच नाही होत की तेवढा वेळ कोणी थांबू शकतं. भविष्यातला प्लॅन काय?
भविष्यातला हाच प्लॅन आहे की माझ्या हातून शेवटच्या क्षणापर्यंत जास्तीत जास्त चांगलं काम करता यावं, हे ही माझी इच्छा राहणार आहे. कारण जे काही मी मिळवलं, जे काही माझ्याकडे आहे, ते मला जगाला देता आलं पाहिजे आहे. आणि हे जगाला देता येण्यासाठी माझ्याकडे जर जे जे प्रोजेक्ट येतील ते मी चांगल्या पद्धतीने करून मी समोरच्याला देऊ इच्छितो. हा माझा नक्कीच प्रयत्न राहणार आहे आणि असतोच नेहमीच. म्हणजे कामातच समाधान आहे आणि त्यातच तुम्ही हे सगळं शोधताय. तुम्ही आर्किटेक्चरसाठी ऍडमिशन घेतलं असेल, कॉलेजमध्ये गेला असेल, तर ते कॉलेजचं जीवन आणि हे सगळं थोडक्यात त्याच्याबद्दल सांगा. हे मागचं माझ्या कॉलेजच्या जीवनाचं सिंहावलोकन करताना मला एकदम माझा इंटरव्ह्यू आठवतो की मला इंटरव्ह्यू घेताना मला सरांनी 6 काड्या दिल्या होत्या माचीसच्या, आणि मला सांगितलं की तुम्ही 4 त्रिकोण म्हणून दाखवायच्यात ना. तर हे क्रिएटिव्हिटीचा पार्ट होता. क्रिएटिव्हिटी पार्ट तुमच्याकडे जेव्हा 6 काड्या दिलेल्या असेल तर नक्कीच आपण एका प्लेनमध्ये ठेवून नक्कीच नाही बनवू शकणार आहे 4 त्रिकोण. तर मी काय केलं होतं की पहिला 1, 2, 3 प्लॅनमध्ये लावले आणि नंतरच्या ते 3 व्हर्टिकलमध्ये लावले, एलिव्हेशनमध्ये लावल्या, ते ट्रायड्रॉन 4 तुमचे त्रिकोण तयार झाले. तर हे ते सर खूप इम्प्रेस झाले की वा तुम्ही पटकन उत्तर दिलं, तुम्ही यू आर सिलेक्टेड, असं मला सरळ सांगितलं त्यांनी. की हा एक कॉलेजमधला पहिला भाग होता. त्याच्यानंतर कॉलेजमध्ये फर्स्ट इयरमध्ये असताना मला थोडीशी भीती वाटायची की इतके मोठे मोठे पुस्तकं आहेत ही, म्हणजे डिक्शनरी सारखे हिस्ट्री ऑफ आर्किटेक्चर, स्ट्रक्चर्स वगैरे, मॅथ्स, इतके सारे आणि 12 विषय. तर 6 विषय आमचे जे राहायचे ते ड्रॉईंग बेस राहायचे आणि 6 विषय जे राहायचे आमचे ते थेअरी बेस राहायचे. तर थेअरी बेस इतके माझे पुस्तकं कसं अभ्यास करणं होईल, की मी फेल होईल का, म्हणजे पास होईल की नाही, इथपर्यंत मला भीती वाटत राहायची. पण जेव्हा माझे मी कॉलेजमध्ये सिन्सिअर राहतो, तर माझे पूर्ण क्लासेस अटेंड केलेले राहायचे आणि जे काय ड्रॉईंग बेसचे विषय होते 6, त्यात माझे खूप चांगले मार्क मिळायचे, म्हणजे पडेल असं मला वाटायचं आणि काम माझं तसंच राहतही होतं. पण जे थेअरी बेस होते त्यासाठी मला अभ्यास करायला लागायचं. तर अभ्यास कसा करायला लागायचा, प्रिपरेशन लिव्ह 1 महिन्याची आम्हाला मिळायची. त्या प्रिपरेशन लिव्हमध्ये जे काय तुम्हाला म्हणजे कॉलेजमध्ये जे काय सिन्सिअरली क्लासेस अटेंड केलेले असतील तेवढ्या बेसवर आपल्याला ते वाचन करून किंवा पास व्हायचं. तर तसं मी करत होतो. तर मॅथ्सच्या बाबतीत असं झालं की आम्हाला 35 शिकवलं गेलं आणि 35 शिकवल्या गेल्यामुळे मला तेवढंच लिहिता आलं कॉलेजमध्ये, म्हणजे पेपर लिहिताना. म्हटलं त्यात जर माझा एखादा जरी मार्क गेला तर मी गणलं. तर म्हणजे मला असं अपेक्षाच नव्हती की मी पास होईल फर्स्ट इयरमध्ये. पण फर्स्ट इयरमध्ये नंतर रिझल्ट लागला, क्लास रूमच्या बाहेर त्यांनी रिझल्ट लावला. रिझल्ट लागल्यानंतर सगळेजण जाऊन मी बघत होतो दुरून, कारण मला वाटत नव्हतं मी पासच होईल म्हणून. सगळेजण आपापला नंबर घेऊन एकमेकांच्या गळ्यात पडून कॉंग्रॅच्युलेशन्स वगैरे असं करणं चालू होतं. तर एक सगळ्यात वरचा नंबर जो होता तो होता एका विद्यार्थ्याचा, ते कोणाचा आहे असं सगळेजण प्रश्नचिन्ह एकमेकांना विचारत होते की हा नंबर कोणाचा आहे. तर सगळेजण एकमेकांना सांगत होते ना HD पण इनका होगा क्योंकि वो सबसे स्मार्ट बंदा आहे क्लास, बहुत अच्छे से आन्सर देता है, बहुत हुशार आहे. ठीक आहे, तो आला नव्हता नेमका तेव्हा. आणि ती गर्दी बाजूला गेल्यानंतर मी जाऊन बघितलं हा कोणाचा नंबर, तर तो नेमका माझा निघाला. तर मी रँकर राहिलो कॉलेजमध्ये आणि ज्याचा नंबर म्हणत होते ते तो फेलच झाला, कारण तो डिझाईनमध्ये घडलो. म्हणजे असाही काही होऊ शकतो. तर हा एक सरप्राईझिंग विषय होता, सरप्राईझिंग. आणि मग जर मला बूस्ट मिळाली की मी खरंच काहीतरी चांगलं करू शकेल फर्स्ट इयर्स, मग मी माझा रँक सोडला नाही. कॉलेजमध्ये असताना जेव्हा मी शेवटच्या वर्षाला जेव्हा गेलो थिसिससाठी 80% वर मार्क मला थिसिसमध्ये मिळाले आणि दुसरा रँकर जो 62 होता. म्हणजे इतका जास्त डिफरन्स होता आणि माझा तो नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये रेकॉर्ड राहिलेला होता. तर हे डिझाईन बेस मला पुष्कळ वरपर्यंत घेऊन आलेलं आहे असं मला त्यातनं सांगायचं होतं. आता कॉलेजमध्ये काय राहायचं की NASA म्हणून नॅशनल असोसिएशन ऑफ स्टुडंट ऑफ आर्किटेक्चर हा एक विषय राहत होता. म्हणजे सगळ्या कॉलेजेसचे विद्यार्थी एकत्र गोळा व्हायचे, ते आपापलं कॉलेजचं वर्क घेऊन यायचे आणि ते मग डिस्प्ले राहायचं. त्यातनं मुलांना शिकायला मिळायचं की इंटरॅक्शन व्हायचे आणि स्ट्रीटवर काही स्पॉट कॉम्पिटिशन्स व्हायच्या. एक म्हणजे समजा 5 मिनिट, अर्धा तास, 1-2 तास असे कॉम्पिटिशन आर्किटेक्चरशी आर्टशी रिलेटेड राहायच्या. आणि त्या कॉम्पिटिशन्समध्ये मला हमखास भरपूर प्राइजेस मिळायचे आणि प्रोव्हाइडेड तसेच शिल्पाला म्हणून आमच्या कॉलेजमध्ये त्याच धर्तीवर एक्झिबिशन्स कॉलेज लेवलवर घ्यायचे, त्याच्यात सुद्धा कॉम्पिटिशन्स राहायचे आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये सुद्धा मला खूप जास्त प्राइजेस मिळायचे. आणि जेव्हा मी सगळे प्राइजेस अनाउन्समेंट व्हायच्या की प्राईज डिस्ट्रीब्युशनच्या वेळेस प्रिन्सिपलच्या हस्ते आमचे प्राईज डिस्ट्रीब्युशन व्हायचं, तेव्हा मी असे पुष्कळ सारे प्राइजेस घेऊन यायचो तिथनं प्रत्येक वेळी. सगळ्यात शेवटी मला प्रिन्सिपल साहेबांनी थांबवलं, चिद्दरवार तुम्ही हे सगळं तुमच्या वडिलांना कळवा, त्यांना खूप अभिमान वाटेल,
कारण हे तुमचं कर्तृत्व खरंच खूप चांगलं आहे आणि तुम्ही नक्की समोर जाल, माझ्या शुभेच्छा आहे. तर हे एक त्यातनं महत्वाचा विषय होता. तसंच एक कार्ला केव्हची मला खूप छान घटना आठवते की कार्ला केव्हला तिथे आमचं एक नॅशनल असोसिएशन ऑफ स्टुडंट ऑफ आर्किटेक्चर झालं होतं, म्हणजे सगळ्या कॉलेजेसचे विद्यार्थी तिथे गोळा झाले होते कार्ला केव्हला. ती ग्रीन निसर्गरम्य ठिकाण आहे आणि तिथे त्यांनी स्ट्रीट कॉम्पिटिशन एक केली होती. त्या स्ट्रीट कॉम्पिटिशनमध्ये 2-4-5 कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलं, त्यांचे रिझल्ट ते त्यांना तेव्हा तेव्हाच आउट करून त्यात माझे नंबर लागलेले होते. पण एक शेवटची कॉम्पिटिशन होती की जी शेवटची कॉम्पिटिशन अशी होती की त्या कॉम्पिटिशनमध्ये ते आम्हाला एका पिशवीमध्ये रंग भरून देत होते, ऑइल पेंट भरून देत होते. ठीक आहे, ते भरल्यानंतर त्याला एक खालून छिद्र मारायचे आणि त्या कॉम्पोजिशन ऑफ सर्कल करायला लावायचे. म्हणजे असे 2-4-5 दिवस प्रत्येक कॉलेजेसचे आले आणि त्यांनी आपापले कॉम्पोजिशन्स केले. पण माझ्याकडे जो रंग यायचा ना प्रत्येक वेळी, तोच एक तर घट्ट यायचा किंवा पातळ यायचा माझं, आणि माझं काही झालंच नाही. म्हणजे माझ्यासोबत एक पार्टनर होता, तो फक्त आणून द्यायचं काम करायचं, म्हणजे आम्ही दोघांचा तो ग्रुप होता. तर सगळ्यात शेवटी असं झालं की मला जमलंच नाही, म्हणजे माझ्याकडे रंगच तसं साहित्यच तसं नाही आलं. तर सगळ्यात शेवटी तो सगळ्यांचे झाले, सगळे बाहेर चालले गेले आणि तिकडे अनाउन्समेंटसाठी रिझल्टसाठी लोक स्टेजकडे चालले गेले आणि मी आणि त्या ऑर्गनायझरचा एक माणूस फक्त राहिलेला शेवटी, तो म्हणाला हे बघा हे शेवटचं मी तुम्हाला देतो. सगळे रंग त्यांनी मिक्स केले, त्यात काय ऑइल टाकायचं ते टाकलं, एकत्र करून माझ्या हातात दिलं आणि मग मी त्याच्यातनं एक कंपोजिशन तयार केलं. ती धार पडायला लागली, ती धार पडायला लागल्यानंतर मी एक मोठे मोठे राऊंड मोठे काढले आणि त्याच्यानंतर छोट्या छोट्या राऊंडची एक रिदम तयार केला त्याच्यावर. तर नंतर त्यांनी म्हणजे प्राईज सिलेक्शन करण्यासाठी जे आले होते जज, त्यांनी जज करून ते चालले गेले. ओके, तेव्हा त्यांनी रिझल्ट नाही सांगितलं, प्रत्येक वेळी रिझल्ट तेव्हाच्या तेव्हा सांगितला जायचा. आणि ते नंतर सगळ्यात शेवटी काय झालं की ते स्टेजवर गेलं आणि स्टेजवर गेल्यानंतर हे शेवटच्या कॉम्पिटिशनचं अनाउन्समेंट सगळ्यात पहिल्यांदा झाली आणि त्यात माझा फर्स्ट प्राईज लागला. सगळ्या कॉलेजवाल्यांनी मला उचलून तिथे स्टेजवर घेतलं. एक म्हणजे एक मेमोरेबल थॉट होता. ओके, थँक्यू व्हेरी मच. आज आपल्याबरोबर होते गिरीशजींचे दरबार आर्किटेक्ट आहेत ते व्यवसायाने आणि खूप मोठमोठे ते सजग करतात, यांना आपण आता त्यांच्याशी गप्पा मारल्या. धन्यवाद गिरीशजी.